नव्हतंच खरं वाटलं जसं खूप लोकांना नाही वाटलं तसं. आय वॉज लाईक की हा कोणतं तरी शूट वगैरे असेल, बट 3 दिवसानंतर जेव्हा तिचा मेसेज आला त्या टायमिंगला मला कळलं. नमस्कार मित्रांनो, मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल इंदी पाटीलचं लग्न ठरलंय म्हणून. म्हणजे तिचं एंगेजमेंटचा एक प्रोग्राम झाला होता, एंगेजमेंटचा नाही तर बघण्याचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये आदित्य भाऊ, विशाल, बनी हे तिघं चौघ जण गेले ते बघत जाणार. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रतीक्षा चौरात हिंदी पाटीची खूप बेस्ट फ्रेंड होती पहिले, आता पण आहेत फ्रेंड, जास्त तर भेटत नाही ती लोक. तेव्हा प्रतीक्षा इंस्टाग्रामवरती क्यूएनए केलं होतं, तिला एका क्वेश्चन विचारला होता ती हिंदी पाटीच्या एंगेजमेंटला का नाही गेली होती, तेव्हा त्यांनी काय रिप्लाय केला तुम्ही बघू शकता. वेल हा प्रश्न खूप लोकांना पडलेला आहे, बट तुम्ही सगळ्यांनी तिची स्टोरी पाहिलीच असेल. तिच्या स्टोरीवरती तिने टाकलं होतं की हे सगळं अर्जंटमध्ये झालंय आणि माझ्यासारखे कोणी इन्फ्लुएन्सर दिसले का तुम्हाला तिच्या प्रोग्राममध्ये, नाही, बिकॉज हे खरंच अर्जंटमध्ये झालं असेल. तर काही काही मध्ये झालं असेल, फॅमिली डिसिजन असतील, तिचे डिसिजन असतील. तर मला तरी नव्हतंच खरं वाटलं जसं खूप लोकांना नाही वाटलं तसं. आय वॉज लाईक की हा कोणतं तरी शूट वगैरे असेल, बट 3 दिवसानंतर जेव्हा तिचा मेसेज आला त्या टायमिंगला मला कळलं.